नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातून PSI या पदासाठी 2021 साठी प्रथम आलेले अजय यांचं मी द युनिक अकॅडमीच्या वतीनं त्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींच्या मनातले जे काही प्रश्न आहेत ते त्यांना विचारून तुमच्या मनातील आणि न्यू होऊ घातलेल्या PSI साठीचं त्यांनी मार्गदर्शन करावं अशी मी विनंती त्यांना त्या ठिकाणी करतोय. अजय, तुम्ही या प्रक्रियेकडं एकूणच किती कालावधी लागतो यशस्वी होण्यासाठी? मला असं वाटतं तुम्ही स्वतःमध्ये सातत्य ठेवलं आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर साधारणतः 1-2 वर्षात तुम्ही पोस्ट मिळवू शकता. अंडर ग्रॅज्युएटचे विद्यार्थी आहेत, त्यांनी या प्रोसेसकडे कसं बघावं? तुम्ही एवढ्या कमी वयामध्ये यशस्वी झालात, त्याच्या मागचं यश डेफिनेटली मग अंडर ग्रॅज्युएटच्या विद्यार्थ्यांनी या प्रोसेससाठी कशी तयारी करावी असं वाटतं तुम्हाला? जे मुलं या क्षेत्राकडे वळू इच्छितात ते कोणाला तरी पाहून किंवा कोणातरी ऐकून या क्षेत्राकडे वळलेले असतात. मला असं वाटतं त्यांनी पहिल्यांदा स्वतःचं पोटेन्शियल ओळखावं, त्याचबरोबर आपल्या घरच्यांना विश्वासात घ्यावं की मी या क्षेत्रात जाऊ इच्छितो. या क्षेत्रात अनिश्चितता भरपूर आहे. साधारणतः मला याच्या 2-3 किंवा असेही काही विद्यार्थी आहेत की जे 5-5, 7-7 वर्ष तयारी करत आहेत, एवढा वेळ लागू शकतो. तुमची तेवढी मला वेळ देण्याची आणि आर्थिक बाजू सक्षम आहे का या गोष्टी विश्वासात घेतल्या पाहिजेत घरच्यांसोबत आणि मग या क्षेत्राकडे वळलं पाहिजे असं मला वाटतं. याच्यामध्ये या विषयाकडे बघताना साधारणतः चालू घडामोडी, गणित, बुद्धिमापन चाचणी, विज्ञान याच्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये थोडी शंका असते. मग हे प्रश्न तुम्ही कसे सोडवले ही तयारी करताना? याच्यासाठी वेगळं काही नियोजन केलं का? त्यासाठी कुठले संदर्भ साहित्य वगैरे वापरलं? मला असं वाटतं प्रत्येकच विद्यार्थी हा प्रत्येकच विषयात निपुण असेल असं नाही. काही विद्यार्थ्यांचे मॅथ चांगलं असतं तर पॉलिटी वगैरे जे बाकीचे विषय आहेत ते कमकुवत असतात. तर मी असा सल्ला देईल की जे तुमचे स्ट्रॉंग पॉईंट आहेत ते तुम्ही अजून स्ट्रॉंग पॉईंट करा. व जे वीक सब्जेक्ट आहेत म्हणजे याचा अर्थ असा नाही की ते तुम्ही पूर्ण सोडून द्या, ॲटलिस्ट तिथे तुम्हाला ॲव्हरेज मार्क आले पाहिजेत. परंतु जे तुमचे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत ते तुम्ही जास्त काळजी करून जे वीक सब्जेक्ट आहेत त्याचे मार्क तुम्ही एकाच्या सब्जेक्टमध्ये कव्हर करू शकता. म्हणजे बेसिकली मुलांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की टाइम मॅनेजमेंट कसं करता? 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्नाचं तुम्ही नियोजन कसं केलं? अटेम्पशन रेशो कसा ठेवला तुम्ही? टाइम मॅनेजमेंटसाठी मी एक सल्ला देईल की तुम्ही जेवढे जास्तीत जास्त टेस्ट पेपर सोडू शकता तेवढे तुम्ही सोडवा. कारण तिथं म्हणजे 1 मिनिटामध्ये अगदी तुम्ही 10-10 प्रश्न सुद्धा सोडवू शकता जर तुमची तेवढी प्रॅक्टिस असेल तर. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडावी असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर तुमचं जेवढं एखाद्या सब्जेक्टवरती होल्ड असेल, जेवढं तुमचा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला जास्त असेल, त्या हे जर तुमच्या गोष्टी असतील तर तुम्ही ते अगदी काही सेकंदात सुद्धा प्रश्न सोडवू शकता. वाचलेला जो तुमचा वेळ आहे तो तुम्ही इतर ठिकाणी वापरू शकता. सलग काही प्रश्न चुकले की एक टेन्शन किंवा दडपण येतं, याला कसं ओव्हरकम केलं तुम्ही आयोगाच्या प्रश्नपत्रिका सोडवताना? म्हणजे सर टेस्ट सिरीज सोडवत असताना प्रश्न चुकायचे, टेन्शन यायचं, परंतु एक सराव करून करून एक मनाची तयारी झाली होती की चुकलं तरी आपण 2 प्रश्न चुकल्याने का आपलं काही याच्यातून आपण बाहेर जाणार नाही, आपल्याकडे अजून 98 प्रश्न शिल्लक आहेत. व त्या राहिलेल्या 98 कडे मी लक्ष द्यायचो, त्या 2 प्रश्नांचा मी काही विचार करायचो नाही. जरी 2 चुकले कंटिन्युअसली जरी 4-5 प्रश्न चुकले तरी मला एक विश्वास होता की पुढे मला येईल, पुढचे प्रश्न मी सोडवू शकतो. या पद्धतीने मी पेपर सोडवायचो. मुलांच्या मनामध्ये चालू घडामोडीची खूप भीती वाटते. अजय, तुम्ही असं अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये चालू घडामोडीचा अभ्यास कसा केलात? खास करून असं चालू घडामोडीचा संदर्भ रेफरन्सेस काय युज केलेत, वृत्तपत्र वाचन वगैरे त्याच्याबद्दल काय सजेस्ट करता मुलांना? चालू घडामोडीसाठी मी एक न्यूज पेपर फॉलो करायचो, लोकसत्ता. त्यामध्ये मला एक जनरल आयडिया यायची की काय चाललंय व काय आपण काय वाचलं पाहिजे, काय गोष्टी काढतायत. साधारणतः मुलं काय करतात, पेपर आल्यानंतर 1 महिनाभरात एक बाजारामध्ये जे इयरली किंवा जे मॅगझिन येतात ते आणतात, 7-8 दिवसात वाचून काढतात. व त्यांना असं वाटतं की आपल्या याच्यात होऊन जाईल. करंटला ते एक असा होल सब्जेक्ट म्हणून ट्रीट करत नाही आहेत, जसं बाकीच्या विषयांना जेवढा वेळ देतात तेवढा वेळ ते करंटला देत नाही. 7-8 दिवसात त्यांना असं वाटतं की आपण आता वाचले, आपल्याला मार्क यायला हवे. तर मला असं वाटतं त्यांनी करंटलाही एका सब्जेक्टनुसार ट्रीट करावं, कारण त्यालाही 15 प्रश्न असतात. त्यामुळे तुम्ही तिथे त्याला एका सब्जेक्टनुसार ट्रीट करा. आणि जेवढा जास्तीत जास्त वेळ, करंटचं कसं होतं आपण ते एकदाच वाचलं ते पूर्ण लक्षात राहत नाही. त्यासाठी तुम्ही जर रोज थोडं थोडं त्याचे डिवाईड केलं, आज आपण आर्थिक वाचलं, नंतर राजकीय वाचलं, नंतर अजून कोणत्या गोष्टी असतील त्या वाचल्या रोज थोडे थोडे इतर सब्जेक्ट सारख्या, तर ते लॉंग टर्म साठी लक्षात राहतं आणि त्याचा नक्कीच फायदा होतो. मुलांच्या मनामध्ये ही शंका कायम असते की गणित बुद्धिमापन, अगदी विज्ञान बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना पण याची फार भीती वाटते. मग तुम्ही निश्चित महाराष्ट्रातून पहिला आलात तर तुम्ही निश्चितच यासाठी वेगळं काही नियोजन केलं होतं का? त्यासाठी कशी प्रॅक्टिस केली, तो रोजचं रुटीन कसं होतं याबद्दल?
मी आधी जे सांगितलं तेच परत सांगेन, कारण माझंही गणित आणि विज्ञानबद्दल माझ्याही मनात भीती होती, परंतु मला असं वाटलं मी प्रयत्न करून पाहिले सुरुवातीला, त्याच्यासाठी मी वेळ दिला, पण मला असं टेस्ट पेपर सोडवताना जाणवलं की तरी आपल्या मिस्टेक होत आहेत. मग त्यामुळे मी काय केलं, जे बाकीचे माझे स्ट्रॉंग विषय होते, बाकीचे जे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, हे एवढे परफेक्ट केले की माझे त्याचे आउट ऑफ मार्क यायचे. मग तिथे मला एक अंदाज आला की मी इकडचे मार्क इकडे कव्हर करू शकतो, परंतु मी ते विषय जे आहेत गणित किंवा विज्ञान हे पूर्णपणे सोडून दिले नाही. तिथे मला ऍटलीस्ट ऍव्हरेज मार्क येत होते की जे इतर मुलांना येतात, त्यामुळे मी निश्चिंत होतो, कारण मला माहिती होतं की ते जरी मला कमी मार्क आले तरी मी ते मार्क इकडे भरून काढू शकतो. प्री मध्ये चांगला स्कोर आलेल्याचा फायदा म्हणजे बाउंड्रीवरती राहणारे विद्यार्थी असतात की प्री निघेल की नाही, न निघेल की नाही, मग तुमच्या बाबतीत काय घडलं? प्रीचा चांगला स्कोर आला होता त्याच्यामुळे तुम्ही लवकर सुरुवात केली मेन्सला का प्रीच्या आधीच मेन्सचा अभ्यास केला होता थोडा थोडा? 2020 तर मला एक्झॅक्ट आठवत नाही, परंतु 43 की 44 मेरिट लागलं होतं पीएसआयचं आणि मला 0.25 लीड होतं. 0.25 ने मी पास झालो होतो, त्यामुळे मी संभ्रमात होतो की करावं की नाही करावं की नाही. मित्रांचा सल्ला घेतला, परंतु कोविड असल्यामुळे समोर काही दुसरं एक्झाम येणार होतं. मग त्यांनी असं सांगितलं की सध्या आता समोर तुझ्या एकच आहे, तू त्यावरती फोकस कर, आणि फॉर्च्युनेटली मी ती पास झालो. त्याच्यामुळे म्हणजे मग मुलांना काय सल्ला करतात की प्रीच्या आधी मेन्स इंग्रजी मराठीचं व्यवस्थित प्रिपेअर करावं का, होईल का फक्त प्री पास झाल्यानंतर मेन्स होऊ शकतं का त्याच्या आधी करावं विद्यार्थ्यांनी, कशी तयारी? त्याच्यामध्ये खूप सब्जेक्टिव्हिटी आहे, कारण हे प्रत्येक पर्सन टू पर्सन वेगळं आहे. त्याचं इंग्लिशवरती किती होल्ड आहे, मराठीवरती किती होल्ड आहे, तो करू शकतो का? पण मला जर मला असं वाटतं की जर तुम्ही एखाद दोन सब्जेक्ट आधीच करून ठेवले हे पण तुम्ही वेळेनुसार ठरवू शकता. जर तुमच्याकडे वेळ भरपूर असेल, तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याकडे वेळ शिल्लक आहे आणि बाकीचे आपले विषय चांगले झालेले, तर तुम्ही मेन्स एखादा सब्जेक्ट करून ठेवू शकता, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. नक्कीच इंग्रजीची मनामध्ये फार भीती आहे विद्यार्थ्यांच्या, तर मग ही भीती कमी करण्यासाठी आपण सगळे ग्रामीण भागातून येतोय, ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्याला इंग्रजीची फार भीती वाटते, मग ही भीती कमी करून तुम्ही एवढे चांगले मार्क कसे घेऊ शकलात, काही यशाचं काही गमत सांगता येईल का आपल्याला? स्पर्धा परीक्षा करणारे जे मुलं आहेत ते ग्रामीण भागातून येतात, पण त्या सर्वांच्या मध्ये गणित आणि इंग्रजीची खूप भीती असते. कारण मी असे काही मित्र पहिले त्यांना 10 मार्क सुद्धा पडत नाहीत इंग्लिशला, बाकीच्या विषयामध्ये ते आउट ऑफ मार्क येतात, परंतु इंग्लिश म्हटलं की ते म्हणजे त्यांनी क्लास केले, सगळ्या गोष्टी केल्या, पण तरीही त्यांना येत नाहीत. पण मला असं वाटतं इंग्लिश शिवाय आपण या स्पर्धा परीक्षा खूप महत्वाचा विषय आहे, त्याच्याशिवाय आपण पास होऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी एक चांगला क्लास तुम्ही निवडू शकता, व क्लास करून तुम्ही त्याला एक चांगला भरपूर वेळ दिला तर इंग्लिशची भीती तुमच्या मनात राहणार नाही. मुलाखतीचा टप्पा हा फार महत्वाचा या प्रोसेसमध्ये, मुलाखतीचं प्रिपरेशन मुलांनी प्रिपरेशन करताना फक्त काही एक ओव्हर द नाईट आपण चेंज होऊ शकत नाही, फिजिकल अटायर चेंज करतोय, मग मुलाखतीचे व्यक्तिमत्व विकासाची सुरुवात कशी करावी, कसं व्हावं, यासाठी काय सजेस्ट करताल मुलांना? मला असं वाटतं मुलाखतीची तयारी 1 आणि 2 दिवसात होऊ शकत नाही, ते तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे. आणि जेव्हापासून तुम्ही पदवी मी शाळेपासून म्हणेल तुम्ही जे सराउंडिंगला काय चाललंय, काय पाहिलंय, जे काय तुम्ही मित्रांशी शेअर करता किंवा बोलता, तुमचे मार्गदर्शक सांगता, या सगळ्या गोष्टींचा तिथे खूप फायदा होतो. ओव्हर द नाईट इंटरव्ह्यूची तयारी होत नाही, परंतु एक इंटरव्ह्यूची भीती असते मनामध्ये की मला काय विचारतील काय नाही. मग मुलं पाठांतर करतात, मला आयोग पॅनलने हा प्रश्न विचारला तर मी हे उत्तर देईल, परंतु तिथं असं काही घडत नाही. तिथं ते एकदम जनरल प्रश्न विचारतात आणि मग तिथे मुलांची फसगत होते, मी हे पाठ करून आलो मला हे प्रश्नच नाही विचारला. त्यामुळे तुम्ही स्वतःशी जेवढे प्रामाणिक राहाल त्याचा तुम्हाला इंटरव्ह्यूला नक्कीच फायदा होईल. तुमच्या स्वतःच्या इंटरव्ह्यू मध्ये काही असे क्षण आले का की खूप प्रेशर आलं तुमच्यावरती, दडपण आलं, खूप अवघड प्रश्न विचारल्यामुळे, असं कधी आलंय असा काही क्षण आला होता? हो नक्कीच, कारण पहिला प्रश्न त्यांनी मला गेल्यानंतर माझं जे बॅकग्राऊंड आहे ऍग्रिकल्चर त्याच्यावरती विचारला, व तिथे मी थोडासा त्यांना सॅटिस्फाय करू शकलो नाही. नंतरचा दुसरा प्रश्न त्यांनी मला ऍग्रिकल्चरवरचाच विचारला, मी तिथे समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना काही सॅटिस्फाय होत नव्हते ते सर. मग तिथे मला असं वाटलं आपला दोन प्रश्न आपले हे झालेत, आपलं बॅड इम्प्रेशन पडले, आता तिथे मी पॅनिक झालो. परंतु मी स्वतःला सांगत होतो की बोलत राहा, फक्त तू स्वतःशी प्रामाणिक राहा, तेच मी तिथे केलं आणि त्याचा मला फायदा झाला. म्हणजे मुलाखतीची तयारी करताना बायोडाटा अधिक तुमचं या अभ्यास स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि प्लस तुमच्या आवडीनिवडी यासह या बाबींवरती लक्ष दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हो नक्कीच, कारण त्याच्यातून आपल्याला काय आयडिया येते आपल्या बायोडाटा, त्याच्यावर आपण कुठून आलो, आपलं प्राथमिक शिक्षण कुठं झालं, आपलं माध्यमिक, आपली पदवी, आपल्या फॅमिली बॅकग्राऊंड, या सर्व गोष्टींपासून मला आपल्याला एक अंदाज येतो की आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारू शकतात आणि प्रश्न साधारणतः त्याच्यावरतीच असतात. जास्त प्रश्न हे तुमच्या पदवीवरती असतात,
त्याचा आपण एक अंदाज बांधू शकतो, परंतु आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही की हाच प्रश्न विचारेल, पण त्या दृष्टीने तुम्ही जर प्रयत्न केले तर तुम्ही ते प्रश्न टॅकल करू शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की या अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये आई वडिलांचं पालकांचं त्या ठिकाणी खूप मोठा विश्वास आपल्यावरती असला पाहिजे. त्यांचा आपल्यावर विश्वास असण्यासाठी त्या ठिकाणी ह्या टप्प्यांवरती आई वडिलांचा कसा पाठिंबा तुम्हाला वेगवेगळ्या स्तरावर भेटला चांगल्या त्या अर्थाने? मी माझ्या यशाचं श्रेय पहिल्यांदा माझ्या आई वडील यांना देतो, कारण जेव्हा केव्हा मी सुरुवातीला सतत मला अपयश येत होतो तर ते मला कंटिन्युअसली सांगायचे काही हरकत नाही, पुढल्या वर्षी होशील, काही हरकत नाही, आम्ही आहे तुझ्यासोबत. व ते माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा होती, कारण ते शेतकरी, मी एक शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे आणि शेतकरी कुटुंबासाठी इथं पुण्यात राहणं आणि एवढा खर्च वगैरे उचलणं हे प्रत्येक कुटुंबासाठी शक्य नाही, परंतु ते त्यांनी माझ्यासाठी करून दाखवलं. व याची मला कधीही जाणीव भासू दिली नाही की आर्थिक बाजू तुला आम्ही हे करू शकत नाही वगैरे वगैरे. ते मला सतत सांगायचे तू फक्त अभ्यास कर, आम्ही आहे तुझ्यासोबत, आता पास नाही झाला तर पुढल्या वर्षी होशील, परंतु पास हो. अजय, एक पर्सनल प्रश्न. अभ्यासिकेत बसल्यानंतर एक तरुणांचं लक्ष डायव्हर्ट होणारे अनेक माध्यम आहेत, मोबाईल हा त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे. मोबाईल पासून थोडस दूर राहिलं पाहिजे, सोशल मीडियापासून की युज मर्यादित स्वरूपात केला पाहिजे, याबद्दल काय सल्ला देता विद्यार्थ्यांसाठी? मला असं वाटतं सोशल मीडियाचा वापर आता दिवसेंदिवस वाढत चाललाय, परंतु आपण त्याचा एक चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. मोबाईल झालं, आता लायब्ररीमध्ये दुपारी जेवण करून आल्यानंतर अभ्यास होत नाही, तर त्यावेळेस तुम्ही मोबाईलवरती काही कार्यक्रम पाहू शकता, कॉमेडी शो वगैरे भरपूर असतात, ते तुम्ही स्वतःला रिफ्रेश करू शकता. इतर गोष्टी पाहण्यापेक्षा तुम्ही जर अर्धा तास ते कॉमेडी शो पाहिला तर तुम्हाला रिफ्रेश होतं, तुम्ही परत तेवढ्याच उमेदीने परत अभ्यास करू शकता. सोशल मीडियामुळे डायव्हर्ट होतंय विद्यार्थ्यांचं लक्ष असं वाटतं का तुम्हाला? मग त्याच्यावर कंट्रोल केला पाहिजे आपण, एक विशिष्ट कालावधीमध्ये बघावं वगैरे, याबद्दल मुलांच्या मनामधले हे शंका आहेत, त्या कशा आपण सॉर्ट आउट करूयात? तर मी पर्सनली कोणता सोशल मीडिया वापरत नव्हतो, माझ्याकडे फक्त टेलिग्राम होतं, ते पण मी या स्पर्धा परीक्षांचा 2-3 चॅनल होते त्याचा अपडेट घेण्यासाठी ठेवत होतो. जे जास्त त्याला अडिक्ट आहेत मी त्यांना एवढंच सांगेल की तुम्ही हळूहळू, अचानक तुम्ही ते बंद नाही करू शकत, कारण ऍडिक्शन एका दिवसात बंद नाही होऊ शकत, तर तुम्ही हळूहळू एक वेळ ठरवून द्या की मी एवढा 2 तास अभ्यास केल्यानंतर 1-10 मिनिटं सोशल मीडियावरती घालवणार आहे, किंवा मी दिवसभर लायब्ररीमध्ये अभ्यास केला तर संध्याकाळी 8 नंतर जेवण वगैरे केल्यानंतर तुम्ही जेव्हा रूमवरती जाता तेव्हा मी 1/2 तास किंवा 15-20 मिनिटं काय असेल ते ठरवून दिलेलं, परंतु जेवढं तुम्ही ते कमीत कमी यूज कराल त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल, तेवढा वेळ तुम्ही वाचलेला इतर अभ्यासासाठी वापरू शकता. या स्पर्धा परीक्षेच्या एकूण प्रोसेसमध्ये तुमच्या या कालावधीमध्ये एक आनंदाचा क्षण कुठला आहे, असा सर्वोच्च आनंदाचा क्षण? आतापर्यंत हे सिलेक्शन झालंय मान्य, पण दरम्यानच्या काळामध्ये आनंदाचा क्षण कुठला होता तुमच्यासाठी? या पूर्ण प्रोसेसमध्ये माझं जेव्हा ग्राउंड झालं, कारण मी आधी सांगितलं की 2020 पण मी पेस आलो होतो, मार्क्स पण मला चांगले होते, परंतु ग्राउंडवरती पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे मी ते देऊ शकलो नाही, त्यामुळे 21 मला असं वाटायचं मला पळता येईल का नाही, मी पळू शकतो का, मला गोळा जाईल का नाही, परंतु जेव्हा 2021 ग्राउंड झालं, मी ग्राउंडवरती बाहेर आलो आणि मला मार्क जेव्हा कळले तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं की मला एवढा आनंद, म्हणजे मला काल रिझल्ट लागला तेवढा आनंद झाला नाही, एवढा आनंद मला मी ग्राउंड जेव्हा क्वालिफाय झालो होतो तेव्हा झाला होता. विद्यार्थी मित्रांना फक्त माझी अशी विनंती आहे की दैनिक अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो, निश्चितच आपला फॅसिलिटेशनचा पूर्ण कार्यक्रम होईल तेव्हा तुम्ही सगळे निश्चितच येणार आहात तिथं, पण येऊ घातलेल्या परीक्षेसाठी आत्ता जी पूर्वपरीक्षा आहे त्यासाठी विद्यार्थ्याला काय सल्ला द्याल तुम्ही की चांगल्या पद्धतीनं प्री क्वालिफाय होण्यासाठी राहिलेल्या कालावधीमध्ये त्यांनी कसा अभ्यास करावा? आता सध्या असं वातावरण, एक पेपर होतील का, कधी होतील, मुलांचा भरपूर वेळ डेट्स वरती चाललाय की डेट्स कधी येईल, किती दिवस, तर मी त्यांना एवढं सांगेल की तुम्ही डेट्स वरती लक्ष देऊ नका, पेपर होणारच आहेत, फक्त तुम्ही स्वतःचे कोणते विषय वीक आहेत, कोणता आपला पोर्शन राहिलाय त्याच्यावरती लक्ष द्या आणि जेवढी मॅक्झिमम रिव्हिजन करता येईल कमीत कमी रिसोर्सेस आणि जास्तीत जास्त रिव्हिजन करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ओके, थँक्यू अजय वन्स अगेन, कॉंग्रॅट्स फॉर युअर ग्रेट सक्सेस, आणि निश्चितच येणाऱ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना अजयचा निश्चितच हा इंटरव्ह्यू अतिशय चांगला आवडला असेल, विद्यार्थ्यांनी निश्चितच परत एकदा बघावं कशा पद्धतीने एक यशस्वी विद्यार्थी आपल्या यशाच्या या प्रक्रियेमधले टप्पे आपल्याशी शेअर केलेले आहेत, त्याबद्दल निश्चितच पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो. आणि या पद्धतीने आपण अशाच पद्धतीने नवीन नवीन उपक्रम राबवूयात, पास झालेले अनेक विद्यार्थी आपल्यासोबत आहेत, याच माध्यमातून आपण ही सिरीज अशीच पुढे कंटिन्यू करणार आहोत, तोपर्यंत धन्यवाद मित्रांना.